जनता ही सर्व सर्वसामान्य जनता ही महागाईच्या याच्यामध्ये जातच आहे महागाईतून. मग त्याच्यासाठी केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाच्या दोघांनी मिळून राशन दुकानावर मोफत धान्य दिलं पाहिजे किंवा तेल मोफत दिलं पाहिजे, याबद्दल शेतकऱ्याचा काही विरोध नाही आहे. विरोध याचा आहे की जो यासाठी स्वस्त धान्य मिळावं, बाजारात मिळावं म्हणून शेतकऱ्याला बळी देणं हे योग्य नाही. केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या खाद्यतेल आणि तेलबियांवर 31 मार्च पर्यंत म्हणजे तब्बल 6 महिन्यासाठी साठा मर्यादा लादली. केंद्रानं राज्यांना वापर आणि स्टॉकचा आढावा घेऊनच स्टॉकेट्स, ऑइल मिलर, घाऊक व्यापारी, एक्स्ट्रॅक्टर यांच्यावर साठा मर्यादा लावायला सांगितली. या निर्णयावर नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर मधल्या लिंगनकेरूरचे शेतकरी जे स्वतः BSc ॲग्री आहेत असे माधव संग्राम कदम यांनी त्यांच्या या निर्णयाविषयीची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि सरकारकडे पोटतिडकीनं मागणी केली आहे. पाहूयात ते काय म्हणतात. शेती एकच असं क्षेत्र आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांनी पिकवलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा जे की अर्थव्यवस्थेला बळकटी करणे देण्याचं काम शेतकऱ्यांनी केलेलं आहे. तर मग शेतकऱ्याला म्हणजे जर शेतकऱ्याचं जर मरण लक्षात येत असेल केंद्र शासनाने, तर मग त्यांनी स्वतः अनुदान देऊन मग राशनवर तेल द्यावे, साखर द्यावे किंवा राशन द्यावे त्याच्याबद्दल शेतकऱ्याचा विरोध नाही. पण शेतकऱ्याचं जे भाव पिकवलेले माल आहे त्याला योग्य भाव मिळून देणं हे केंद्र शासनाचं आणि राज्य शासनाचं कर्तव्य आहे. आता जर सोयाबीनचं उदाहरण घ्यायचं झालं तर बाजारात सोयाबीनचे भाव पडत आहेत, स्टॉक लिमिट लावलेले आहे. ठराविक स्टॉकपर्यंतच व्यापारी खरेदी करणार सोयाबीन, बाकीचं सोयाबीन शेतकऱ्यांनी विकायचं कोणाला? मग विकायचं नसेल तर मग शेतकरी काय करणार? शेतकऱ्याकडे तर शेतकऱ्या स्वतःचं कुटुंब चालवावं लागणार आहे, त्यासाठी शेतकऱ्याला सोयाबीन विकावंच लागणार आहे. मग स्टॉक लिमिट लावल्यामुळं कमी भावात विकावं लागत आहे किंवा जसे की सोयाबीन आयात केल्यामुळं त्याचे त्यामुळं पण सोयाबीनच्या भावावर इफेक्ट पडत आहे. माझी उद्धवजी ठाकरे सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी या याच्यामध्ये लक्ष घालून एकतर स्वतः खरेदी करावे, केंद्र शासनाने केंद्र शासनाला विनंती करून केंद्र शासनाला विनंती खरेदी करायला विनंती करावी सोयाबीन, किंवा राज्य शासनाने स्वतः खरेदी करावे, तरच सोयाबीनचे भाव वाढतील, नाहीतर भाव वाढणार नाहीत. धन्यवाद मित्रांनो.